नमस्कार, तुमचं राधिका शांतनू किचनमध्ये स्वागत आहे. रोज रोज आमटी भात खाऊन कंटाळा आलाय. चला तर माझ्याबरोबर बनवा ही चना डाळ पालक भाजी आणि भाताबरोबर ही अप्रतिम लागते. मस्त वरून छान साजूक तूप घालायचंय आणि एन्जॉय करायचंय. चला तर आता आपण सुरुवात करूया. आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी चना डाळ, अर्धा वाटी तूर डाळ, थोडे शेंगदाणे आणि मी इथे पाव किलो पालक भाजी घेतली आहे. आणि हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. आणि मी यात आता एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे. नंतर यात आपल्याला थोडी हळद घालायची आहे आणि हळद घालून हे मिक्स करून मग आपल्याला याच्या हाय फ्लेमवर दोन शिट्या काढून घ्यायच्या आहे. आता मी इथे दोन शिट्या काढून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता मस्त शिजलेली आहे ती. आणि आपल्याला ही एक जीव अशी शिजवायची नाही आहे बघा. आणि थोडंसं चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे. मी आता तेल गरम केलं आहे, त्यात राई, कढीपत्ता आणि जिरं घातलं आहे आणि एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता त्यात. आणि तो आपल्याला तांबूस रंगापर्यंत छान परतून घ्यायचा आहे. मग थोडा हिंग घातलेला आहे आणि नंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालते आहे. हे पण तेलात छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण मसाले घालणार आहे. यात मी थोडी हळद, थोडा गरम मसाला, एक चमचा लाल मिरची पावडर आणि इथे मी थोडासा सांबार मसाला घातलेला आहे, म्हणजे त्यांनी चव थोडी वेगळी येईल. आणि एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. आता 2 मिनटं झालेली आहे. मस्त आपला टोमॅटोही सॉफ्ट झालेला आहे. त्यांनी चमच्यानेच त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे तो एकजीव होईल छान. आणि मग आता आपण शिजवलेली जी पालक भाजी आहे ती आपल्याला यात घालायची आहे. ते सगळं घालून झाले की व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे सगळं मिडियम फ्लेमवर करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे, नाहीतर मग ती खालून लागायची भीती असते. आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याला एक उकडी काढून घ्यायची आहे आणि थोडासा गूळ घालायचा आहे. आणि गूळ हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मग आता आपण याला उकडी काढून घेऊया. मी आता झाकण ठेवते आणि 2 मिनटं याला लो फ्लेमवर उकडी काढून घेते आहे. बघा, तुम्ही बघू शकता मस्त उकडी आलेली आहे. त्याला आपली भाजी पण रेडी झालेली आहे. आता मी यात कोथिंबीर घालते आहे. कोथिंबीर घालायची, छान मिक्स करायचं आहे. आपली भाजी रेडी. चला तर आता आपण सर्व करूया. छान मस्त गरम गरम भात, त्यावर छान ही गरम भाजी आणि वरून साजूक तूप आणि मस्त एन्जॉय करायची. आणि तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.